यस सर। So welcome back for the next lecture of our engineering mechanics, and for the as far as last lecture is considered, the part which we have discussed that was related to the unit number 2, it is the equilibrium of rigid bodies, and in which we have discussed about the supports, and we have started for the free body diagram. Okay, so free body diagram, I think so I had an one of the example, that is the if the stone is kept on the ground, suppose that this is a stone as usual, as a rigid body I am considering, and it is kept on the ground, then it's a not moving at all. It means that whatever it's a weight is there, self weight we can say W, is getting balanced by the reaction R. Okay, so if you want to go for the free body diagram of this stone, तर याचा आपल्याला एफ बी डी काढायचा आहे, म्हणजे त्याला आपण फ्री बॉडी डायग्राम असं म्हणतो. तर आपल्याला याचं एफ बी डी म्हणजे फ्री बॉडी डायग्राम काढायचं, काय करायचं आपल्याला, वो हॅव टू रिमूव्ह दिस स्टोन फ्रॉम ऑल द कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस. ज्या ज्या सर्फेसच्या कॉन्टॅक्टमध्ये तो आहे तिथून तिथून आपल्याला त्याला रिमूव्ह करायचं आहे, आणि त्याची जी पोझिशन आहे त्याच पोझिशनमध्ये आपल्याला त्याला ठेवायचं आहे. मीन्स वॉट वी वॉन्ट टू डू ओवर हियर इज दॅट वी वॉन्ट टू remove, we want to free that object, that stone, from all the contacts, and we have to maintain as it is in its equilibrium. It means that if this is a stone as usual, okay, then this is its self weight W, due to which it is getting attracted towards the gravity. आता आपण याचा सपोर्ट काढलेला आहे, समजा दगड आपला एक सुरुवातीला इथं ठेवलेला होता, हा जर का आपण सपोर्ट काढला तर काय होणार, हा सडनली इनर्शियामुळे खाली पडणार, आपल्याला खाली पडू द्यायचं नाही आहे, म्हणजे काय करावं लागेल, तर या ठिकाणी आपणाला तो दगड खाली न जाऊ देण्यासाठी इक्वल आणि अपोजिट, म्हणजे जेवढं वेट होतं तेवढीच आपणाला रिॲक्शन आर दाखवावी लागेल, आर इज इक्वल टू डब्ल्यू, बरोबर. म्हणजेच काय होईल, पुन्हा एकदा तो दगड जमिनीवरती जरी नाही ठेवला, जर का आपण आहे असा वरती ठेवला आणि त्याला जर का आपण खालून असा टेकू लावला, ओके, म्हणजे सपोर्ट लावला, असं जर का त्याला रिॲक्शन दिली त्याला, केवढी जेवढी ॲक्शन आहे तेवढीच, तर तो स्टोन आहे त्या पोझिशनमध्ये राहतो, आणि ती जी तयार होणारी डायग्राम आहे तिला आपण फ्री बॉडी डायग्राम असं म्हणतो. तर फ्री म्हणजे काय केलं, रिकामा केला, मोकळं करणे, फ्री, ओके. आणि बॉडी म्हणजे ह्याचं जो ऑब्जेक्ट आहे तो, आणि त्याची डायग्राम, त्याच्यामध्ये काय काय दिसलं, मग आपल्याला ॲक्टिव्ह फोर्स हा वेट आहे, आय वुड लाईक टू राईट हिअर ॲज ॲक्टिव्ह फोर्स, अँड रिॲक्शन it is a reactive force. Okay, so this is our reactive force. So this is nothing but the free body diagram of the stone, which shows all the active and reactive forces. इथे active force कोण होता, एकच होता, weight त्याचं, आणि reactive force reaction होती, आणि त्याला आपण त्या contact पासून रिकामा केला, free केला. This is one of the example. Suppose that another one example we will consider. Suppose we have a box, okay, and this box is resting over the surface. We'll consider this as a surface over which this box is resting, and this box is acted upon by a force we'll consider, and that force is like this. Suppose that this force is inclined one like this. And this box is though it is acted upon by this force F, okay, at an angle theta, then also this box is not moving at all, isn't it? And we want to draw its a free body diagram. It's a FBD we want to can draw. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आपल्याला, तर हा जो बॉक्स आहे जो आपण सर्फेसवरती ठेवला आहे त्याला इन्क्लाइन फोर्स लावला आहे असा, ओके, तरी तो त्या सर्फेसवरून मूव होत नाही आहे किंवा खाली जात नाही आहे. आता आपल्याला याची फ्री बॉडी डायग्राम काढायची आहे, म्हणजे काय करायचं आपल्याला, वी नीड टू रिमूव दिस ऑब्जेक्ट, वी नीड टू व्हॉट वी कॅन से फ्री दिस ऑब्जेक्ट फ्रॉम दिस कॉन्टॅक्ट सर्फेस, बट वी हॅव टू मेंटेन इट्स इक्विलिब्रियम ॲज इट इज. सो हाऊ टू डू ऑर व्हॉट टू डू नाव, फर्स्टली वी हॅव टू ड्रॉ द ऑब्जेक्ट ॲज इट इज. जो आपला ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला आहे तसा ड्रॉ करायचा असा डायग्राम, ओके. आफ्टर दॅट द सिम्पल ट्रिक्स वू हॅव टू फॉलो, दॅट इज वू हॅव टू फर्स्टली कन्स्ट्रक्ट द डॉटेड एक्स अँड वाय ॲक्सिस थ्रू इट्स अ सेंटर. सो सपोज दॅट दिस इज अ सेंटर, सो थ्रू द सेंटर वू हॅव टू ड्रॉ द डॉटेड हॉरिझॉन्टल लाईन ॲज एक्स ॲक्सिस अँड डॉटेड अ व्हर्टिकल लाईन ॲज अ
y-axis. First and most important thing. After that, so whatever the surface is there, contacting surface that we have removed now, then active force we have to go for first. So this is an active force F, which is acting at an angle of a theta to the surface or the horizontal, we can say. Then we have to come towards this sketch. आता पुन्हा काय करायचं, या डायग्राम मध्ये डॉटेड एक्स आणि वाय ऍक्सिस काढायचे, डॉटेड एक्स ऍक्सिस, डॉटेड वाय ऍक्सिस. Now as this object was not moving at all due to the application of the force, हा force inclined लावला तरी तो box जो होता तो पुढे जात नव्हता किंवा खाली जात नव्हता, म्हणजे याचा अर्थ त्याला या कॉन्टॅक्टिंग सर्फेसला रिॲक्शन येत होती. बरोबर आहे का? बघा मी काय म्हणतो ते, ज्या अर्थी आपण याला लोड लावला, फोर्स लावला, तरी हा बॉक्स पुढे जात नव्हता किंवा खाली येत नव्हता, म्हणजेच याला या कॉन्टॅक्ट सर्फेसला घट्ट पकडून ठेवला होता. बरोबर आहे का? बघा मी काय म्हणतोय ते, इज इट करेक्ट? अरे बाळा बरोबर आहे का? सर, जर का तो ऑब्जेक्ट इथून घट्ट पकडलेला असेल कशामुळे, ह्या कॉन्टॅक्ट सर्फेसमुळे, लावलेला फोर्स काय करणार आहे, त्याचा एक कॉम्पोनंट या फोर्सचा त्या ऑब्जेक्टला राईट साईडला ढकलणार आहे आणि त्याचा उभा कॉम्पोनंट वाय कॉम्पोनंट काय करणार, त्याला खाली ढकलणार आहे. परंतु तो हलत नाही आहे, म्हणजे इथं या कॉन्टॅक्ट सर्फेसला असं फिट्ट पकडून ठेवला आहे. मग इथल्या ज्या रिॲक्शन असतील त्या कशा असतील, त्याची डायरेक्शन कशी असेल त्या रिॲक्शनची कॉन्टॅक्ट सर्फेसच्या? परपेंडिक्युलर. नेहमी काय करायचं बघा, सिम्पल ट्रिक सांगतो तुम्हाला मी. ज्या ज्या वेळेस आपण सपोर्ट रिॲक्शन दाखवतो त्या त्यावेळेस जो कॉन्टॅक्टिंग सर्फेस असतो की नाही, हा कॉन्टॅक्ट सर्फेस आहे, तो नेहमी सुरुवातीला डार्क करायचा. ऑलवेज वी हॅव टू मेक इट अ डार्क अँड वी हॅव टू एक्सटेंड दॅट बाय सम अमाऊंट. म्हणजे पुढंसं या बॉक्सच्या पुढं थोडं एक्सटेंड केलं आणि इकडं थोडंसं एक्सटेंड केलं, पहिली स्टेप. नंतरची स्टेप काय असते, तर रिॲक्शन एक तर अलॉंग द सर्फेस असते किंवा परपेंडिक्युलर टू द सर्फेस असते. नेहमी ॲक्शन जर का परपेंडिक्युलर टू सर्फेस असेल तर रिॲक्शन नेहमी परपेंडिक्युलर सर्फेस येतो. म्हणजे जो कॉन्टॅक्टिंग सर्फेस असतो त्या कॉन्टॅक्टिंग सर्फेसला नेहमी रिॲक्शन हे परपेंडिक्युलर येतं. म्हणजेच याचा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे, दिस व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ दिस फोर्स इज गोइंग टू प्रेस दिस बॉक्स व्हर्टिकली डाऊनवर्ड, बट इट इज नॉट गेटिंग इन्सर्टेड इनसाइड दॅट सर्फेस. इट मीन्स दॅट द रिॲक्शन विल बी परपेंडिक्युलर टू दिस सर्फेस. पहिलं काय लक्षात ठेवायचं, कॉन्टॅक्टिंग सर्फेस नेहमी डार्क करायचा आणि त्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. त्या परपेंडिक्युलर लाईनला कसं असतं, नेहमी रिॲक्शन ही त्या कॉन्टॅक्टिंग सर्फेसला परपेंडिक्युलर असतं. राहिला पुढचा प्रश्न, ती म्हणजे काय की तिची डिरेक्शन कशी असेल, कुणाची, त्या रिॲक्शनची. रिॲक्शन नेहमी ॲक्शनच्या अपोजिट आहे. बरोबर, ॲक्शन जशी असणार त्या ॲक्शनच्या अपोजिट रिॲक्शन. ॲक्शन डाऊनवर्ड आहे, रिॲक्शन कशी असणार, आता अपवर्ड की डाऊनवर्ड असेल, मग अपवर्ड अपवर्ड असणार. सो हिअर द डिरेक्शन ऑफ दिस रिॲक्शन विल बी व्हर्टिकली अपवर्ड अँड इट इज गोइंग टू बॅलन्स दिस कंपोनंट ऑफ द फोर्स विच इज ॲक्टिंग अलॉंग द वायक्स एफ वाय. दिस विल बी आर वाय, आय वुड लाईक टू राईट. म्हणजे आर वाय काय करणार, आर वाय इज गोइंग टू बॅलन्स द एफ वाय. नाउ व्हॉट अबाउट दिस एफ एक्स, एक्स कंपोनंट ऑफ द फोर्स विच इज मूव्हिंग टू वर्ड द राईट हँड साईड. हा एक्स डायरेक्शनला चालला होता परंतु ऑब्जेक्ट इथं घट्ट पकडून ठेवला, म्हणजे डिस्प्लेसमेंट जी या बाजूला होत होती ती रिस्ट्रिक्ट केली. म्हणजे याचा अर्थ काय झाला की या कॉन्टॅक्टिंग सर्फेसने त्याला एक्स डायरेक्शनला, म्हणजे या डायरेक्शनला स्लाइड होऊ दिलेलं नाही आहे. म्हणजे या डायरेक्शनला जो स्लाइड होणार होता तो आता स्लाइड होत नाही आहे. म्हणजे रिॲक्शनची डायरेक्शन कशी असेल रे, आता लेफ्ट साइड, लेफ्ट साइड टुवर्ड्स द लेफ्ट साइड असणार ही रिॲक्शन असणार. ॲक्शन राईट साईडला होती, रिॲक्शन लेफ्ट साईडला. आर एक्स इज इक्वल्स टू काय असणार, एफ एक्स असणार. इथपर्यंत झेपले सर्वांना, काय केलं ते? आता फ्री बॉडी डायग्राम मध्ये काय करायचं, पहिला ऑब्जेक्ट आहे असा काढायचा, कॉन्टॅक्टिंग सर्फेस अजिबात काढायचा नाहीये. मग काय करायचं, डॉटेड एक्स ऍक्सिस, डॉटेड वाय ऍक्सिस. अलॉंग द डॉटेड वाय ऍक्सिस वी हॅव टू शो इट्स अ सेल्फ वेट ऍज अ डब्ल्यू व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि इथं ज्या रिॲक्शन होत्या त्या रिॲक्शन आय एस इथं प्रोजेक्ट करायच्या. म्हणजे एक रिॲक्शन कशी असणार आहे, पर्टिक्युली अपवर्ड असणार आहे, दॅट इज आर वाय. अँड अनदर वन इज अलॉंग द प्लेन
that is Rx, and its direction is towards the left hand side. This is nothing but the free body diagram of this object which was acted upon by an inclined force F. कळालं इथलं फ्री बॉडी डायग्राम? यस सर. नाउ द अनदर वन आय वुड लाईक टू गो फॉर, सपोज दॅट दिस इज अन अ व्हर्टिकल प्लेन, हा ही वॉल आहे, भिंत आहे असं आपण अज्युम करूया. ओके, अँड हिअर इज अ नेल टू विच द थ्रेड इज अटॅच, एक दोरी बांधलेली आहे. ओके, आणि त्या दोरीने काय केलंय, एक बॉल सपोर्ट केलेला आहे तसा, हा स्पियर आहे. दिस स्पियर इज कनेक्टेड टू दिस स्ट्रिंग. ओके, आणि ह्या स्पियरचं वेट आपण डब्ल्यू असं अज्युम करूया. सो वेट ऑफ द स्पियर इज अ डब्ल्यू, सेंटरच्या ठिकाणी वेट ऍक्ट होतो म्हणून त्याला मी डब्ल्यू असं दाखवतो इथं. याची एफ बी डी काढताना आता खाली वगैरे येत नाही किंवा वरती जात नाही आहे. ओके, सो दिस इज द कंडिशन. ओके, आता मला सांगा, अशी जर का कंडिशन असेल तर याची एफ बी डीमध्ये रिॲक्शन किती, कुठं आणि कशा असतील रे? बोला. हां बोला मॅडम, स्टेप वाईज बोलो, कसं 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 आणि काय काय करायचं. हा, रिएक्शन एकच असणार. ऑप्शन, रिएक्शन एकच असणार. रिएक्शन एकच असणार, कुठून रे, कशी असणार आहे मॅडम? ऑल इथं ऑल काढल्यानंतर, म्हणजे पहिलं काय करायचं, इन द फर्स्ट स्टेप वी हॅव टू डार्क दिस कॉन्टॅक्ट सरफेस, दिस सरफेस वी हॅव टू मेक ॲज अ डार्क. सरफेस कसा जाणार, कॉन्टॅक्ट सरफेस व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? व्हर्टिकल. नेक्स्ट स्टेपला काय करायचं, त्या ऑब्जेक्टच्या सेंटरमधून वी हॅव टू ड्रॉ द डॉटेड एक्स अँड डॉटेड वाय ॲक्सेस. देन ॲट कॉन्टॅक्टिंग सरफेस वी हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन, त्याच्यावरती रिएक्शन बरोबर. आता सरफेस कॉन्टॅक्टिंग व्हर्टिकल आहे, म्हणजे याला परपेंडिक्युलर लाईन कशी असेल रे, इन्क्लाइन असेल की उभी असेल? हॉरिझॉन्टल. एक्झॅक्टली, इट विल बी अ हॉरिझॉन्टल, आणि याच्यावरती रिएक्शन असेल. आता मला सांगा, या रिएक्शनचं डिरेक्शन टुवर्ड्स द राईट असेल की टुवर्ड्स द लेफ्ट असेल रे? टुवर्ड्स राईट. Towards the right hand side asnar. Why is it so? Because if this wall doesn't exist, then in that case might be you have observed this sphere suspended like this. Okay, ha sphere tumcha asa pendulum sarka asa apnala lataklela disla asta, parantu apan kay kele ithe asa kay kele, to bhint bandleli ahe, tyachyamule kay jala, sphere has been got displaced toward this side, and the one some of the weight of this sphere is going to be act over here. पहिली स्टेप. द नेक्स्ट स्टेप व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू गो फॉर इट्स अ फ्री बॉडी डायग्राम, एफ बी डी वी कॅन से. सपोज दॅट दिस स्ट्रिंग मेक्स अन अँगल ऑफ अ थिटा विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल, हा अँगल केलेला स्ट्रिंगने थिटा व्हर्टिकल बरोबरचा. सो फर्स्टली व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू ड्रॉ द स्पियर ॲज इट इज, देन वी हॅव टू ड्रॉ द डॉटेड एक्स अँड वाय ॲक्सिस, दिस इज द डॉटेड एक्स ॲक्सिस, dotted y axis. Now tell me, what are the forces those will be there on this sphere? Reaction force, reactive force. Okay, I would like to show the firstly reaction. This is along the x axis barobar hai ka, ya side la hoti, this is the reaction r. Okay, what next? आणखी कोण कोण असेल त्याच्यावरती, त्या ऑब्जेक्ट वरती काय काय दिसेल आपल्याला? ओके, वेट ऑफ द दॅट स्पियर विच इज गोइंग टू ऍक्ट व्हर्टिकली डाउनवर्ड, सो आय एम शोईंग ओव्हर हिअर, दॅट इज अ वेट. ओके, एनिथिंग एल्स दॅन दिस? आपण काय केलं, तो जो स्पियर आहे त्या स्पियरला आपण दोरी बांधली होती, आणि त्या दोरीने तो स्पियर आपण काय केलं होतं, भिंतीबरोबर असं लटकवलेला होता. व्हॉट वी आर डुईंग इन अ फ्री बॉडी डायग्राम, ना वी आर मेकिंग इट फ्री फ्रॉम द कॉन्टॅक्टिंग सर्फेस, या कॉन्टॅक्ट सर्फेसपासून फ्री करतोय, म्हणजे दोरी तोडणार आपण, हा सर्फेस काढून घेणार.
जर का दोरी तोडली तर हा स्पीअर आहे त्या पोझिशनला थांबेल का रे? नाही नाहीये. म्हणजेच याचा अर्थ काय, तर आपणाला त्या दोरी मधला फोर्स दाखवावा लागेल, बरोबर आहे का? स्ट्रिंग सर. मग त्या स्ट्रिंग मधला फोर्स डायरेक्शन अपवर्ड असेल की डाऊनवर्ड असेल रे? डाऊनवर्ड. स्ट्रिंग स्ट्रिंग दोरी दोरी अपवर्ड. ज्या वेळेस ही दोरी होती त्यावेळेस स्पियर हा इथं लटकलेला होता, खाली पडत नव्हता. म्हणजे दोरीने त्याचं वजन धरून ठेवलं होतं की नाही, त्याला धरून ठेवलं की नाही, होल्ड केलं होतं तिथं. आता आपण दोरी कट करतोय, परंतु कट केल्यानंतर ना तो स्पियर खाली नाही पडायला पाहिजे काय. मग त्या दोरीमधलं जे फोर्स असेल ते व्हर्टिकली अपवर्ड दाखवावं लागेल की डाऊनवर्ड दाखवावं लागेल आपल्याला? इन विच डिरेक्शन वी हॅव टू अपवर्ड डाऊनवर्ड? Imagine the condition. If you are going to cut this string, what is going to happen? Is the spear will be held at this position? Dori jar ka cut keli apan ithun, tar ha spear ahe itho thambel ka? Nahi. Khali padna. Downward reaction. Manje apnala ya dori madhe jo laglela force ahe, jo ya weight la khali danyapasun vachavtoy, to force ha compulsory varti asala pahije lay. Manje dori ne tyala varti dharun thevla. म्हणून तो तिथं थांबला आणि तो अल्टिमेटली कुठं आला? इथं ह्या नेलच्या ठिकाणी आला, पिनच्या ठिकाणी आला. म्हणजेच पुन्हा एकदा आपल्याला या दोरीमधला फोर्स व्हर्टिकली अपवर्ड दाखवावा लागेल, ज्याचा अँगल व्हर्टिकल बरोबरचा हा थीटा आहे. हा व्हर्टिकल बरोबरचा अँगल थीटा आहे मी इथं दाखवला. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ टेन्शन इन द स्ट्रिंग. हे स्ट्रिंगमधलं टेन्शन झालं, ही रिॲक्शन झाली. तर काय याच्यामध्ये आपण बघितलं, ही जी रिॲक्शन जी आहे हॉरिझॉन्टलवाली, ही हॉरिझॉन्टल रिॲक्शन कशामुळे आली किंवा हिला कोण बॅलन्स करतंय? तर टेन्शनचा जो एक्स कॉम्पाऊंड असणार टुवर्ड्स द लेफ्ट हँड साईड, इट विल बी गेट बॅलन्स्ड बाय दिस रिॲक्शन. अँड द व्हॉट एवर द व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ दिस टेन्शन इन द स्ट्रिंग विल बी देअर, इट विल बी गेट बॅलन्स्ड बाय द वेट. वेट इज ॲक्टिंग डाऊनवर्ड अँड दिस टेन्शन इज ॲक्टिंग इन अ व्हर्टिकली अपवर्ड. सो टी वाय दॅट इज अ टेन्शन इन अपवर्ड डायरेक्शन अँड दिस इज अ टी एक्स दॅट इज अ टेन्शन टुवर्ड्स द लेफ्ट हँड साईड. It will be get in a balanced condition. This will be the free body diagram of a that sphere which is held there. Another one I would like to go for. Suppose that we have a trap like this. We have a sphere, suppose that like this sphere is there and which is kept in a trap. Trap, okay. So this will be a trap I am considering over here. This is a horizontal surface. This angle as a theta, okay, and this contacting surface is a smooth, okay. Doni tikani glass material asa apan assume kore, ani yachyamadhye apan kay kele, mhanje tub tayar hotoy ani yachyamadhye ek sphere thevlela ahe. It is supported by both the vertical and horizontal inclined plane at A and B. It is in contact at A and B and its weight is going to act vertically downward, and we want to go for the FBD of this sphere. Now tell me what to do and how to proceed. First step, काय करायचं पहिल्या स्टेप मध्ये? Contacting. Contacting surfaces dark करायचे. In the first step, what we have to do? We have to make the contacting surface dark. A च्या ठिकाणचा contacting surface जर का आपण dark केला तर हा vertical बनतो, बरोबर? आणि हा बरोबर या पद्धतीने इथला बीच्या ठिकाणचा इन्क्लाइन बनतोय. आफ्टर दॅट वी हॅव टू मार्क द डॉटेड एक्स अँड वाय एक्सेस. दिस विल बी अवर डॉटेड वाय एक्सेस अँड दिस विल बी अवर डॉटेड एक्स एक्सेस. ओके, नेक्स्ट स्टेप. आता डॉटेड एक्स एक्सेस काढला, वाय एक्सेस काढला सेंटरमधनं, कॉन्टॅक्टिंग सर्फेस डार्क केले. नाव व्हॉट इज द नेक्स्ट? अरे पुढे काय करायचं म्हणत होता? हा, एच्या ठिकाणची रिॲक्शन ही बरोबर या कॉन्टॅक्टिंग सर्फेसला परपेंडिक्युलर असणार आणि बीच्या ठिकाणची सपोर्ट रिॲक्शन बरोबर इथल्या कॉन्टॅक्टिंग सर्फेसला परपेंडिक्युलर असणार. डिरेक्शन जे असणार एच्या ठिकाणच्या रिॲक्शनचं, आर ए टुवर्ड्स द राईट की टुवर्ड्स द लेफ्ट? टुवर्ड राईट.
राइट टुवर्ड्स द राइट. लक्षात येणे लक्षात काय करायचं, हा सपोर्ट नसताच इथं तर काय झालं असतं रे? स्पियर घसरून खाली आला असता. म्हणजे ऍक्शन जी होतीये स्पियर कडून ती त्या वॉल वरती या साईडला होतीये, बरोबर आहे का? दिस इज द ऍक्शन, बरोबर. सो रिएक्शन विल बी अपोजिट टू दॅट. सिमिलरली बीच्या ठिकाणी जर का सपोर्ट नसता तर काय झालं असतं रे? डाऊनवर्ड खाली आला असता. ऍक्शन डाऊनवर्ड आहे, रिएक्शन कशी असणार मग? Upward. That's the thing. Now just remove that all the supports and show the reactions and active force. This is our sphere. Draw the dotted x and y axis firstly. Okay. And we have to show the active and reactive forces. So active force firstly I would like to go for, as it's a weight. Vertically downward, then along the x-axis here, along the x-axis, this is the reaction RA. RB कोणत्या quadrant मध्ये आहे? This is the RB. It is in which quadrant? Fourth. It is in first. Second. It is in second. It is in fourth. Fourth. It is in fourth. Fourth quadrant and vertically upward. RB. This is the upper BD of this sphere. Kalale free body diagram. Understood? Yes. Yes, sir. Suppose that another one, simple one, I would like to go for. And I am expecting answer from all of you. Suppose that this is a branch of a tree. Jhadachi phandi hai. And tela apan asa latakto. जनरल व्ह्यू काढतोय. आता आपल्याला हा जो स्पियर आहे किंवा जे आपण लटकतो याची मला एफ बी डी काढायची. फॉर दिस स्पियर आय वॉन्ट टू हॅव अन एफ बी डी. बोला काय काय येईल त्याच्यामध्ये. ही दोरी आहे, त्या दोरीला आपण दगड बांधला आहे आणि ती दोरी आपण झाडाच्या फांदीला लटकवलेली आहे, बांधलेली इथं अशी. मला याची एफ बी डी पाहिजे, फ्री बॉडी डायग्राम पाहिजे कोणाची, ह्या स्टोनची. काय काय येईल सांगा बरं? कॉन्टॅक्ट एरिया डार्क कुठं असेल रे बाळा, मला सांगा. कॉन्टॅक्ट सर्फेसेस सर, टेन्शन फोर्स ऑन स्ट्रेंग. वन सेकंड एक्झॅक्टली. हा, टेन्शन फोर्स ऑन स्ट्रेंग. Tension force in the string. Okay, so what I would like to go for, firstly dotted x and y axis as usual, then the spear I would like to go for firstly, or that stone as it is, through the center x axis horizontal, y axis vertical. Its weight as a vertically downward te tar asnarach ahe by default. Ata sanga pudha, ha, where is that tension, where is that string? Apan dori cut keli itna ta कॉन्टॅक्ट तोडला. बोला हा, बोला मॅडम, कुठं असेल रे? दोरी कशी होती, व्हर्टिकली व्हर्टिकल होती की हॉरिझॉन्टल होती की इन्क्लाइन होती? व्हर्टिकल. इट मीन्स दॅट इट विल बी अलॉन्ग द वाय ऍक्सिस. यस. वेट इज ऍक्टिंग डाउनवर्ड. The reaction or the tension in the string is acting vertically upward. Thus T and W are going to balance to each other. That's all. Jipla. Yes, sir. Okay. So now we'll go for the next part. This is about the free body diagram. So put it down, Lamy's theorem. I click like this of the Lamy's theorem. Yes, sir. Are you one? Great. Can I say something, Shagal? I'm not expecting as it is. तुम्हाला जसं येईल त्या पद्धतीने सांगा. लॅमीज थिअरम ऐकली की नाही? बॉडी देन द रिझल्टंट देन द अँगल बिटवीन देम इज इक्वल टू साइन ऑफ थर्ड अँगल.
बरोबर हाँ हाँ काय काय अँगल साइन ऑफ फोर्सेस एक्टिंग ऑन पॉइंट देन साइन रूल माहिती आहे साइन रूल सर्वांना यस सर सर मॅथ्स मला लॅमिस थेरम काय झालं म्हटले जरा थोडं मोठ्याने हा मॅथ्स मध्ये झालं मॅथ्स मध्ये झालं लॅमिस थेरम यस सर काय होतं रे पी अपॉन साइन ए इज इक्वल टू क्यू अपॉन साइन बी इज इक्वल टू आर अपॉन साइन सी एक्झॅक्टली यार यू आर नोइंग ऑल दोज थिंग्स पी बाय साइन ए ए इज इक्वल टू क्यू अपॉन साइन बी क्यू अपॉन साइन बी हाँ इज इक्वल टू आर अपॉन साइन सी सपोज दॅट दिस इज अ ट्रायंगल नाव शो व्हॉट इज पी व्हॉट इज क्यू व्हॉट इज आर हे इथं इथल्या कॉर्नरला काय म्हणायचं समजा मी असं म्हटलं त्याला पी असं म्हटलं क्यू म्हटलं आणि आर म्हटलं हां असंच काहीतरी असते ना की वेगळं असते हां आय डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट टू से अँड व्हॉट आय एम आय एम ड्रॉइंग ओव्हर देअर Sir, I don't remember exactly, but this equation I remember, Lamy's theorem. Okay, great. That's the great thing. आता मी तुम्ही जे सांगितलेलं आहे ना त्या पद्धतीने मी या डायग्राम वरती दाखवतो समजा दिस इज अवर फोर्स पी धिस साइड इज अ पी ओके धिस साइड रिप्रेझेंट द फोर्स क्यू अँड धिस साइड रिप्रेझेंट द फोर्स आर ओके अँड suppose that this corner as a a म्हणजे हा अँगल ए आहे this angle is a then this angle is a small b and this angle is a small c वाटलंच मी आणखी डायग्राम काढतो एक मिनटं साईडला मग तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं येतंय आय वॉन्ट टू नो अबाउट फर्स्टली द साइन रूल जस्ट अ मिनिट आय वुड लाईक टू गो फॉर दॅट जस्ट अ मिनिट suppose that this is a triangle a b c this angle is a small a this angle as a small b and this angle as a small c now tell me the sine rule for this triangle a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c nahi mujhe lakshat nahi aala mujhe a साइन रूल ओव्हर हियर हा बोला काय सांगत होती तुम्ही बरोबर होता तो बी सी अपॉन साइन ए जस्ट मिनिट हा बी सी अपॉन साइन ए ए इक्वल्स टू हा AC upon sine B. AC upon sine B is equals to AB upon sine C. AB upon sine of small c. बरोबर ना? AB upon sine C. इबरान बरोबर का दिनी संगीत ला? त्यांनी जो रूल सांगितला साइन रूल सांगितला तो बरोबर आहे का? हो सर. Yes sir. Okay. म्हणजे काय केलं बघा ए बी इफ यू कन्सिडर द फर्स्ट लाईन ऍज ए बी देन लाईन ए बी ऑर द मॅग्निट्यूड ऑफ द ए बी वी कॅन से डिवायडेड बाय अँगल विच इज अपोजिट टू दॅट ए बी दिस इज नथिंग बट द अँगल सी बरोबर आहे का बघा ए बीच्या अपोजिटचा अँगल कोण आहे सी हा अँगल आहे सो ए बी अपॉन साइन ऑफ अ सी इज इक्वल्स टू नेक्स्ट लाईन इफ यू कन्सिडर इज अ बी सी इट इज अपोजिट टू द अँगल ए मीन्स बी सी बाय साइन ए is equals to AC by sine of the B. This is called as a sine rule. बरोबर आहे ना हा कधी अप्लिकेबल असतो रे साइन रूल हा कधी अप्लिकेबल असतो म्हणजे मला असं म्हणायचं की याला काही कंडिशन वगैरे असतं का की अंडर दॅट कंडिशन ओनली इट इज व्हॉट वी कॅन से इट इज ऍप्लिकेबल इन ऑल दोज थिंग्स असं काही त्याला कंडिशन आहे का
की त्याच कंडिशन मध्ये तो ऍप्लिकेबल आहे असा. असं काय आहे का बोला ना. हा अरे असं काय आहे का की जनरली हा रूल असतो. व्हॉट इज दॅट बी सी, बी सी काय इंडिकेट करतो रे. अरे बोला. हा इज आय एम ऑडिबल साइड दॅट ए बी सॉरी बी सी इज अ साइड, ए सी इज अ साइड अँड ए बी इज अ साइड व्हेअर अ स्मॉल ए बी सी इंडिकेट्स द अँगल. ऑन द सेम बेसिस द लॅमिज हॅज डिस्कवर्ड द इक्वेशन. याच पद्धतीने फक्त त्यांनी केलं लॅमिज थेरमने. आता लॅम आता जर का आपण लॅमिज थेरम हा जर का ट्रायंगल बघितला, जर का आपण ही सर्वच्या सर्व फोर्सेस म्हणजे ए बी साइड रिप्रेझेंटिंग वन ऑफ द फोर्सेस से एफ वन, दे सपोज दॅट बी सी इज रिप्रेझेंटिंग अनादर फोर्स एज अ एफ टू अँड द सी ए इज रिप्रेझेंटिंग अनादर फोर्स एज अ एफ थ्री ॲज अ फॅक्टर एफ वन बार एफ टू बार एफ थ्री बार. ही तीन फोर्सेस या बॉडीवरती ॲक्ट होतात असं आपण अजून करूया. सपोज दॅट दिस इज अ एफ वन, दिस इज अ एफ टू अँड समवेअर एल्स हिअर ॲज अ एफ थ्री. ही तीन फोर्सेस या बॉडीवरती ॲक्ट होत आहेत आणि ती आपण बाय फॅक्टर या ट्रायंगलने दाखवलेली आहे. आणि जर का हा ट्रायंगल क्लोज झाला ॲटोमॅटिकली, फोर्स पॉलिगॉन क्लोज झाला, जर हा ट्रायंगल ॲटोमॅटिकली क्लोज झाला तर रिझल्टंट काय असेल रे. झिरो. एक्झॅक्टली, रिझल्टंट विल बी अ झिरो. इफ दॅट रिझल्टंट इज अ झिरो इट मीन्स दॅट दॅट सिस्टम ऑफ द फोर्सेस इज इन इक्विलिब्रियम. एक्झॅक्टली. लॅमिजने पहिला काय सांगितलं बघा, इफ द ऑब्जेक्ट इज ऑर द बॉडी इज इन इक्विलिब्रियम, बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे कधी, अंडर द ऍप्लिकेशन ऑफ अ थ्री कोप्लेनर कॉन्करंट फोर्सेस. कसली फोर्सेस? थ्री, म्हणजे तीनच कोप्लेनर एकाच प्लेन मधली, कॉन्करंट एकाच पॉइंट मधून जाणारी. इफ द बॉडी इज इन इक्विलिब्रियम अंडर द ऍक्शन ऑफ थ्री कोप्लेनर कॉन्करंट फोर्सेस, देन each force is directly proportional to the sine of angle between other two. म्हणजे काय होणार आता, की बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे, रिझल्टंट झिरो आहे, आपण रिप्रेझेंट केले तर लॅमिजने काय सांगितलं, तर प्रत्येक फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला, साइन ऑफ द अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस. म्हणजे समजा आपण जर का एफ वन घेतला, दिस फोर्स एफ वन इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस साइन ऑफ अँगल बिटवीन रिमेनिंग टू फोर्सेस. तर एफ वन घेतल्या शिल्लक कोण कोण राहिलं, साइन थ्री एफ थ्री बरोबर. एफ वन घेतला की एफ टू आणि एफ थ्री शिल्लक राहिले, मग ह्या दोघांमधला अँगल कोण आहे, साइन सी. सी आहे, म्हणजे एफ वन इज अ प्रोपोर्शनल टू द साइन सी. नाव कन्सिडर एफ टू, एफ टू इज अ प्रोपोर्शनल टू. आता एफ टू घेतला म्हणजे शिल्लक कोण कोण राहिलं, राईट, मग त्या दोघांमधला अँगल कोण आहे, ए. मीन्स एफ टू इज अ प्रोपोर्शनल टू द साइन ऑफ ए. एफ थ्री घेतला, कोण शिल्लक राहिलं, एफ वन आणि एफ टू, राईट. आणि अँगल त्या दोघांमधला किती आहे, बी आहे, म्हणजे एफ थ्री इज अ प्रोपोर्शनल टू द साइन बी. फक्त त्यांनी मांडून घेतलं, ईच फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे काय घेतलं, इफ विल गो फॉर द रेशो ऑफ देम देन इट लुक्स लाईक एफ वन बाय साइन सी इज इक्वल्स टू एफ टू अपॉन द साइन ऑफ ए अँड दॅट इज इक्वल्स टू लास्ट वन दॅट इज अ एफ थ्री अपॉन साइन ऑफ बी. दिस इज कॉल्ड एज अ लॅमिज थिअरम. याला आपण लॅमिज थिअरम असं म्हणतो. स्टेटमेंट आपण तयार करायचं काय म्हणायचं, इफ द बॉडी इज इन इक्विलिब्रियम अंडर द ऍप्लिकेशन ऑफ थ्री कोप्लेनर कॉन्करंट फोर्सेस देन ईच फोर्स म्हणजे प्रत्येक फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस. झिपलं? यस सर. मग मला सांगा याचा वापर कशासाठी होईल रे. हेर इट इज
बरोबर हां एंगल काढण्यासाठी कुठला एंगल काढायचा साइन नो डाउट दैट दिस इक्वेशन और दिस थ्योरम विल बी यूज्ड फॉर फाइंडिंग द मैग्नीट्यूड्स पण कोणाचे रे इफ इट इज गिवन टू अस f1 f2 एंड f3 तिघांचे मैग्नीट्यूड दिले suppose that I would like to consider I want to check you suppose that f1 is a 100 newton f2 is a 100 newton and f3 is also a 100 newton and they are acting on this body and the body is in equilibrium now what will the angle between those three forces corresponding sorry adjacent angles I want to know the about he je angle astil te kiti astil re suppose that this is the alpha this is the beta and this is the gamma and so magnitude kay asel 120 degree exactly apan kay kartoy teen forces ahet tigancha magnitude same ahe mhanje kay kela apan if this is the object and it is acted upon by three forces of a same magnitude object is in equilibrium म्हणजे काय असणार आहे सपोज दॅट दिस इज अवर हॉरिझॉन्टल ऍक्सिस दिस इज अ व्हर्टिकल ऍक्सिस फर्स्ट फोर्स ॲज अ 100 न्यूटन इकडे ॲक्ट झालं दुसरा कुठेतरी इकडच्या साईडला ॲक्ट झाला 100 न्यूटनवाला एफ टू वाला होता आणि तिसरा फोर्स आपला कुठेतरी या साईडला ॲक्ट झाला समजा आपण असं कुठेतरी असेल हा एफ थ्री तिन्ही साईडला आपण त्याला सेम मॅग्निट्यूडने धरून ओढतोय आणि तो ऑब्जेक्ट अजिबात हलत नाही आणि तिघांचं मॅग्निट्यूड सेम आहे it means that the angles or the adjacent angles between the corresponding forces or adjacent forces must be the same one mujhe ka same angle asel tar to kiti asala pahije la hai it has to be a 120 degree jeplo yes sir great to yacha barobar kahi equilibrium che he etat aple ka mhanto apan tela प्रिंसिपल्स ऑफ इक्विलिब्रियम टू फोर्स प्रिंसिपल आपण पहिलं बघूयात टू फोर्स प्रिंसिपल काय सांगतो इफ द ऑब्जेक्ट इज इन इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन ऑफ टू फोर्सेस इफ द ऑब्जेक्ट इज इन इक्विलिब्रियम अंडर द ॲप्लिकेशन ऑर द ॲक्शन ऑफ टू फोर्सेस देन दोज टू फोर्सेस मस्ट बी इक्वल अँड अपोजिट अँड ॲक्टिंग ऑन द सेम लाईन ऑफ ॲक्शन एफ वन एफ दिस इज अ टू फोर्स प्रिंसिपल दोन फोर्सेस जर का एखाद्या बॉडीवरती ॲक्ट होत असतील आणि ती जर का बॉडी इक्विलिब्रियममध्ये असेल तर 100% ती दोन्ही फोर्सेस एकाच लाईन ऑफ ॲक्शनवरती असायला पाहिजेत एक ओढणारा पाहिजे एक ढकलणारा पाहिजे वन ऑफ देम मस्ट बी पुलिंग ऑर सायमल्टेनियसली विक असेल दोघाशी पुश करणारी पाहिजेत किंवा दोघाशी पुल करणारी पाहिजे आहे it means that they must be act on the same line of action but in opposite sense म्हणजे काय opposite direction दोघ सेंटर पासून जाणारी पाहिजेत away from the point पाहिजेत किंवा coming to the point पाहिजेत आता इथं जी मी दाखवलं ती away from the point दाखवलं समजा coming to the point म्हणजे या टाईपचा f3 and f4 they are coming towards the point but they are on the same line of action आणि ज्या वेळेस फोर्सेस एकाच लाईन ऑफ ॲक्शनवरती असतात त्यांना त्यावेळेस आपण को लिनियर असं म्हणतो फोर्सेस मस्ट बी को लिनियर लाईन डिरेक्शन सेम असेल तर लाईक नसेल तर अनलाईक हे कशी आहेत आपली को लिनियर म्हणजे टू फोर्स प्रिन्सिपल काय सांगतो तर जर का ऑब्जेक्ट हा इक्विलिब्रियममध्ये असेल अंडर द ॲप्लिकेशन ऑफ टू फोर्सेस देन दोज टू फोर्सेस मस्ट बी इक्वल इन मॅग्निट्यूड अपोजिट इन डिरेक्शन अँड देअर लाईन ऑफ ॲक्शन मस्ट बी द सेम वन हे झालं टू फोर्स प्रिन्सिपलचं जर का थ्री फोर्सेसच्या अंडर बॉडी इक्विलिब्रियममध्ये असेल तर काय कंडिशन पाहिजे रे मग सपोज दॅट दिस ऑब्जेक्ट इज इन इक्विलिब्रियम अंडर द ॲप्लिकेशन ऑफ थ्री फोर्सेस ॲज अ एफ वन दिस वन ॲज अ F2 and this one as F3 and this object is in equilibrium under the application of these three forces tar ya case madhe condition kay asala pahije re jene karun to object ha equilibrium madhe asel pahili condition kay asel F1 is equals to F2 is equals to F3 tyanche mi angle lito
गॅमा असेल हा, समजा हा बीटा आहे आणि या साईडचा अल्फा आहे. आणि सायमल्टेनियसली काय असायला पाहिजे आहे, अल्फा इज इक्वल्स टू बीटा इज इक्वल्स टू गॅमा असायला पाहिजे आहे. ही आपली पहिली कंडिशन आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सेम अँगल सेम पाहिजे आहे, पहिली कंडिशन झाली. आणखी एक कंडिशन याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो किंवा अप्लाय करतो आपण अंडर द ॲक्शन ऑफ थ्री फोर्सेस. काय असेल रे बाळा मग ती? रिझल्टंट फोर्स झिरो. रिझल्टंट फोर्स तिघांचा कंबाईन झिरो म्हणायचं का तुम्हाला? हा येस सर. जर का तिघांचा कंबाईन रिझल्टंट झिरो असेल, म्हणजेच पुन्हा एकदा हे अँगल सेम झाले, मॅग्निट्यूड सेम झाले, किंवा रिझल्टंट हा डायरेक्टली आपण झिरो म्हटलं तरी चालेल. ओके ग्रेट. आणखीन एक कंडिशन आहे मला जी सांगायची होती, ती वेगळीच कंडिशन आहे. रिझल्टंट फोर्स इज इक्वल टू अदर टू फोर्सेस. अरे वा ग्रेट. म्हणजे आपण कोणती जरी दोन फोर्सेस घेतली तर त्या दोघांचा रिझल्टंट हा तिसरा फोर्स पाहिजे आहे. म्हणजे समजा आपण एफ थ्री आणि एफ टू घेतलं तर एफ थ्री आणि एफ टू यांचा रिझल्टंट हा कंपल्सरीली फोर्स एफ वन एवढा पाहिजे आणि त्याच्याच लाईन ऑफ ॲक्शनवरती परंतु अपोजिट डायरेक्शनला पाहिजे आहे. म्हणजे बघा असं मला म्हणायचं आहे, कोणाचा रिझल्टंट घेतो मी एफ थ्री आणि एफ टूचा, हा आपला कोण आहे एफ वन आहे. समजा हा एफ वन इज इक्वल्स टू एक्स युनिट्स एवढा आहे तर रिझल्टंट एफ थ्री आणि एफ टूचा कसा पाहिजे? बरोबर एफ वन एवढाच पाहिजे आणि तो त्या एफ वनच्या लाईन ऑफ ॲक्शनवरती पाहिजे आहे. दिस इज अ आर ऑफ एफ थ्री अँड एफ टू अँड इज इक्वल्स टू एक्स. असेल का बॉडी इक्विलिब्रियममध्ये सांगा बरं? तर एफ वन एक्सने ओढतंय आणि हे दोघं मिळून एफ थ्री आणि एफ टू बरोबर एक्सने इकडे ओढताय, बॉडी हालेल का डुलेल का रे? नाही सर. नो रोटेशन नो ट्रान्सलेशन, ऑब्जेक्ट विल बी इन इक्विलिब्रियम पहिलं झालं. सिमिलरली जर का आपण ह्या दोघांचा रिझल्टंट घेतला, कोणाचा एफ थ्री आणि एफ वन चा घेतला, तर तो कोणा एवढा असा पाहिजे रे? एफ टू एवढा पाहिजे आहे. म्हणजे कसं पाहिजे आहे, काही अशी कंडिशन पाहिजे आहे, दिस विल बी फोर्स एफ टू अँड दिस विल बी द रिझल्टंट आर कोणाकोणाचा, तर एफ वन आणि एफ थ्रीचा. आणि हा किती पाहिजेला आहे? तर दॅट मस्ट बी द मॅग्निट्यूड, दॅट्स मॅग्निट्यूड मस्ट बी इक्वल्स टू एफ टू. कळालं? इट मीन्स दॅट द ऑब्जेक्ट इज इन इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन ऑफ थ्री फोर्सेस, देन रिझल्टंट ऑफ एनी टू फोर्सेस मस्ट बी इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डिरेक्शन दॅट ऑफ द थर्ड फोर्स. कळालं? हो सर. हो सर. ग्रेट. दिस इज अबाउट द प्रिन्सिपल्स ऑफ इक्विलिब्रियम. नाउ विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट वन आफ्टर द लॅमिन्स थिअरम. डिस्कशनमध्येच आपलं चाललं आहे सगळं हे. फ्रिक्शन अँड टाइप्स ऑफ फ्रिक्शन, हॅव यू हर्ड अबाउट द फ्रिक्शन? येस सर. व्हॉट इज इट? हॅव यू सीन द फ्रिक्शन? घर्षण. फ्रिक्शन तुम्ही पाहिले का रे? हो सर. फ्रिक्शन पाहिलेलं आहे कुठं रे? सायकल चे टायर अँड ग्राउंड. राईट. बिटवीन द कॉन्टॅक्टिंग सरफेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. ज्याच्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्ट वरून स्लाइड होतो, ओके, घसरतो किंवा त्याच्यावरून रोल होतो, त्यावेळेस फ्रिक्शन येतं. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर द केस ओव्हर हिअर. जस्ट अ मिनिट, आय वुड लाईक टू फॉर द पेन. ए चेक करा, दिसते का तुम्ही लिहिलेलं असं? इज इट व्हिजिबल? यस. ओके. सपोज दॅट दिस इज अ ऑब्जेक्ट रेस्टिंग ओव्हर दिस सरफेस अँड वी आर पुलिंग दिस ऑब्जेक्ट विथ अन सेफ फोर्स एफ टुवर्ड्स द राईट हँड साईड. सरफेस हा ग्राउंड आहे, जमीन आहे, माती पूर्णपणे, आणि या मातीवरती आपण लाकडी ठोकळा ठेवला आहे आणि त्याला दोरी बांधून पुढे ओढतोय. हा लाकडी ठोकळा सहजासहजी पुढे राईट साईड येईल का रे? नाही. म्हणजे काय होईल? तर या ठिकाणी या कॉन्टॅक्ट सरफेसला त्याला रिॲक्शन असतील. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर रिॲक्शन म्हणजे काय असणार? आर, ती तुमच्या डब्ल्यू एवढी असणार, जेवढं वेट आहे तेवढं, बरोबर. आणि आपण याला ओढतो इकडच्या साईडला. ओके, आपण राईट साईडला ओढतोय, राईट साईडला जाणार नाही आहे,
म्हणजे अलॉन्ग द प्लेन बरोबर लेफ्ट साइडला दुसरी रिएक्शन असणार त्याला आपण फ्रिक्शन असं म्हणतो. अपोजिशन ड्यू टू दी व्हॉट वी कॅन से रफनेस बिटवीन द टू कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस दॅट इज कॉल्ड ॲज अन फ्रिक्शन. अक्षरत बाबा मी काय म्हणतो ते ग्लास वरून जर का ग्लास म्हणजे मला मिरर म्हणायचं आपला काय म्हणतो आरसा त्याच्यावरून जर का आपण हात फिरवला आणि दुसरी केस म्हणजे काय आपला कपडे धुवायचा ब्रश असतो सर्वांना माहिती का कपडे धुवायचा ब्रश येस सर त्या ब्रश वरून आपण हात फिरवला व्हॉट द डिफरन्स अबाउट द फिलिंग आरशावरून आपला हात इझिली पुढे जातो बरोबर ब्रश वरून पुढे जात नाही सर्वांना झिपते का बघा मी काय म्हणतोय ते आणखी एक एक्झाम्पल देतो तर सर्वांनी कपडे धुतलेले असणार आहेत ब्रशने ज्या वेळेस आपण तो ब्रश आहे तसा त्या आपल्या फर्शवरनं किंवा फरशीवरून आपण घासतो असं आपण फरशीवरून घासतोय आणि नंतर आपण तो आपल्या कपड्यांवरून घासतोय कोणत्या केस मध्ये इझिली ब्रश हा मूव्ह होतो फरशीवरून इझिली मूव्ह होतोय आणि कपड्यावरून इझिली मूव्ह होत नाहीये तर असं का होतंय रफनेस असं ज्याच्यामुळे होतंय त्याला आपण फ्रिक्शन असं म्हणतो ज्या वेळेस आपण ब्रश ज्या वेळेस ब्रश हा आपण कपड्यावरून घासतो त्यावेळेस आपल्या कपड्याला छिद्र असतात ब्रशला टीथ असतात ते टीथ काय होतात बरोबर त्या ब्रशच्या सॉरी त्या कपड्याच्या होल्समध्ये असे पॅक होत जातात त्याच्यामुळे इझिली आपण त्याला पुढे ढकलू शकत नाही आहे बरोबर. परंतु ते ज्यावेळेस आपण फर्शवरनं ढकलतो त्याला किंवा प्लेनवरनं ढकलतो त्यावेळेस काय होतं ते अटकुटत ते अटकून बसायचा प्रश्नच येत नाही आहे त्याच्यामुळे इझिली पुढे निघून जातो. तिथं काय झालं तो सरफेस स्मूथ असल्यामुळे त्याला मोशनला त्याच्या अपोजच नाही झाला तो जो त्याच्या मोशनला अपोज होतोय त्या मोशनला अपोज होणाऱ्या फोर्सला आपण फ्रिक्शन फोर्स म्हणतोय. कुठला फोर्स आहे तो दोन सरफेसच्या कॉन्टॅक्टिंग मधला जो मोशनला अपोज करणारा फोर्स आहे त्याला आपण फ्रिक्शन फोर्स असं म्हणतो. जास्तीत जास्त ऍक्सिडेंट हे पावसाळ्यामध्ये होतात की उन्हाळ्यामध्ये होतात रे आणि तेही कुठं होतात टर्नच्या ठिकाणी होतात बरोबर ना बरोबर का हो सर येस सर. का बरं असं होतं रे पावसाळ्यातच का ऍक्सिडेंट जास्त होतात उन्हाळ्यात का नाही होत रोड स्मूथ होतो पाणी वगैरे अगदी बरोबर. म्हणजे काय समजा हा तुमचा रोड आहे उन्हाळ्यामध्ये कसं असतं याच्यावरती असे जे आपण जर का डांबराचा रोड बघितला टारचा बिटुमिनचा बघितला किंवा काँक्रीटचा जरी बघितला तर आपल्याला असे एक्सटेंडेड पार्टिकल्स असतात त्याच्यावरती बरोबर आहे का असे छोटे छोटे पार्टिकल्स एक्सटेंडेड असतात. आपलं जर का टायर जर का असेल समजा हा गाडीचं व्हील आहे त्याला ग्रूज असतात असे बरोबर ना रे येस येस सर हे असे ग्रूज असतात. ज्या वेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस पाणी नसतं त्यावेळेस काय होतं हे ग्रूज असतात ते बरोबर या सरफेस मध्ये असे बरोबर एम्बेडेड होतात म्हणजे पॅक होऊन जात असं हे साधारणतः थोडस पॅक होतं त्याच्यामुळे काय होतं ग्रीप मिळाली म्हणतो आपण ग्रीप पकडतो आणि इझिली टायर त्या रोडवरनं पुढे पुढे निघून जातो. ते जर का पाऊस पडलेला असेल तर त्यावेळेस काय होणार हे जे एक्सटेंडेड पार्टिकल्स आहेत कोणावरचे त्या सरफेस रोडच्या वरचे ते पाण्याने भरलेले असतात असे हे पूर्णपणे पाण्याने भरले असे हे रोडला त्या टायरला आपल्या ग्रू आहेत पण काय उपयोग होणार नाही आहे कारण ऑलरेडी पाणी आहे तिथं त्याच्यामुळे काय होणार पाण्यामुळे जर का ब्रेक मारला किंवा स्पीड वाढवलं किंवा काय जर झालं तर लगेच काय होणार तिथून स्लाइड होणार अपोजच नाही आहे फ्रिक्शनच नाही आहे तिथं दॅट इज द कन्सिडरेशन. ओके दिस इज अबाउट द बेसिक ऑफ द फ्रिक्शन इन डिटेल विल गो फॉर द नेक्स्ट लेक्चर. ओके मी काय करतो तुमचा ग्रुप आणखी नाही या जस्ट मिनिट हा जस्ट मिनिट आय हॅव टू पॉज द रेकॉर्डिंग.